राज्यात पुन्हा अवकाळीची हजेरी, अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, कोल्हापूर, धुळे आणि संभाजीनगरमध्ये गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात भाविकांसाठी मास्क सक्ती, भाविकांनी मास्क घालावा मंदिर प्रशासनाचं आवाहन, तर सांगलीतही मास्क सक्तीचा प्रशासनाचा निर्णय. देशात कोरोनाचे 6,000 अधिक नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू, तर केंद्र सरकार 10 आणि 11 एप्रिलला कोरोनाबाबत मॉकड्रिल करणार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. माझ्यामुळे सर्वांनाच घराबाहेर निघावं लागलं, एकनाथ शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंवर निशाणा, अयोध्या दौऱ्यासाठी ठाणे आणि नाशिकमधून विशेष ट्रेन रवाना. मोदी आणि भाजपशी जुळवून घेणं आता उद्धव ठाकरेंच्या हातात, शिंदे हे ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री, दीपक केसरकरांचं महत्त्वाचं विधान. आशिष देशमुखांचं नोटिशीला उत्तर देईपर्यंत काँग्रेसमधून निलंबन, काँग्रेस नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. चौफेर टीकेनंतर वर्षावरील कोट्यवधींच्या पाहुणचाराला चाप, फडणवीसांच्या सागर निवासस्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय.